नमस्कार, मी सतीश कदम, DSP प्लॅन यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आम्ही आता आहोत आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. मी स्वतः कंट्रॅक्शनची कामं करतो, वेगवेगळे बंगले तसेच त्या बंगल्यांचा डिझाईन प्लॅन मी स्वतः बनवतो. त्याचप्रमाणे गेट जे आपण गेट बनवतो, म्हणजे आम्ही ते गेट ची डिझाईन करतो. तेही गेट आम्ही तुम्हाला आता आमच्या फोटोग्राफीमधून दाखवणार आहोत. त्याचप्रमाणे घरांच्या वेगवेगळ्या बंगल्यांची जी आम्ही डिझाईन केली आहे, तर जसे जसे आम्ही ज्या ज्या बंगल्यांची आम्ही कामं केली आहोत त्या डिझाईन आम्ही वेगवेगळ्या फोटोंमधून तुम्हाला दाखवणार आहोत. एक दोन तीन बंगल्यांचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवू, त्याचप्रमाणे एक दोन गेटचे आम्ही गेटचं जे काम केलं आहे तेही तुम्हाला आता दाखवणार आहोत. त्याचप्रमाणे आमची सेंटरिंगचं जसं जे काय आम्ही सळी बांधतो, त्या सळीचं काम कशाप्रकारे केलं जातं आणि कशाप्रकारे त्याची मांडणी असते ते आपण प्रत्यक्षात आता पाहणार आहोत. आणि हे सर्व आम्ही आज 10 ते 15 वर्ष मी स्वतः करतो, ते आपल्याला आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे दाखवणार आहोत. अशा प्रकारे आम्ही सेंटरिंगच्या वेळेस बांधणी करतो. आम्ही जे स्टील बांधतो त्याचं बांधकाम आम्ही अशा प्रकारे करतो आणि एक दर्जेदार आम्ही बांधकाम करतो. आणि जी मांडणी विणणी असते ती आम्ही एक इंजिनिअरिंग टेक्निकप्रमाणे आम्ही हे सगळं काम करतो. आणि आमचं मजबूत टिकण्यासाठी एक मधी पोडबीम टाकलं आम्ही आहे आणि हे स्लॅबमध्ये आतमध्ये भीमं टाकलेले आहेत. प्रत्येक भिंतीवरती अशी पोट भीमं टाकतो आणि हे स्लॅबमध्ये एक छोटं भीम असतं आतमध्ये. हे भिंतीची भीमं आहेत सगळे. आणि तुम्ही ते असं जिना आहे, जिन्याचं काम चालू आहे. म्हणजे त्या भिंतीच्या बाहेरचं क्रॉस ते घेतलं आहे, पाणी बिणी एकदम खाली उतरण्यासाठी एक क्रॉस स्लॅब घेतला आहे. बाहेरची पडदी स्लॅब असतं ते क्रॉस घेतलं आणि ह्याच्यामुळे काय बंगल्याला शो पण चांगला वाटतो.
हे आमचे या घराचे मालक अजित कदम यांच्याजवळ आम्ही आता आलो आहोत. तर कदम साहेब, तुम्हाला या घराचं काम कसं वाटलं? त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? हो, फुल समाधानी आहे. आणि तुमचं 2 महिने झाले पण परफेक्ट काम झालेलं आहे. जिथे जिथे जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे इंजिनिअरिंग टेक्निक प्रमाणे आपल्याला काम झाले. आपण समाधानी आहोत. आम्हाला पुढे तुम्ही काय आशीर्वाद द्याल? अशी घर आम्हाला पुढे मिळतील ना? हो हो, तुम्ही स्वतः समाधानी आहात ना? हो हो. थँक्यू साहेब, थोडक्यात आम्हाला माहिती दिल्याबद्दल.